नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि आता सकाळचे की नाही 8 वाजलेत, सगळं म्हणजे झाडलोट वगैरे सगळं म्हणजे आज लवकरच केलं मी. आज वार आहे मंगळवार, कारण मंगळवारचा की नाही आठवडे बाजार असतो आमच्या इथे, त्याच्यामुळे मला आज बाजारात पण जायचं आहे. म्हणून आज सकाळी म्हणजे लवकर उठून पटापट सगळं काम आटपलं तर, आणि म्हणजे चूल वगैरे पण पेटवले मी आणि पाणी गरम करत ठेवलं आहे, तर आंघोळ ना अजून बाकी आहे माझी. कुणालचे बाबा आणि भोप्या आणि हे म्हणजे तिघंजणं पण रानात गेलेत लाकडं आणायला. आणि ना आपले एक सबस्क्रायबर आहेत, स्मिताताई नाव आहे त्यांचं, तर त्यांनी मला कमेंट केली होती आणि एक सजेशन दिलं होतं की आता कारण माझी स्किन माझी ना खूप ड्राय झाले, तर तुम्ही खोबरेल तेल असं जास्त प्रमाणात लावा म्हणून. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी आज केलेलं आहे, कारण सकाळी उठूनच मी आज म्हणजे झाडलोट करायच्या आधीच मी तेल वगैरे ना लावून ठेवलं, तर रात्रीचं मी नाही लावत कारण मग अंथरुणांना वगैरे तेल लागतं ना म्हणून. तर चांगलं वाटतंय, मी करते मी खोबरेल तेलच लावते, पण आज क्वांटिटी थोडी जास्त लावली. तर इथे कसं थंडी भरपूर असल्यामुळे आणि म्हणजे स्किन खूप ड्राय असल्यामुळे ना मला प्रॉब्लेम होतो, पण मुंबईपेक्षा खूप कमी इथे मला प्रॉब्लेम आहे ना. तर मुंबईमध्ये असताना मला खूप थंडीमध्ये त्रास व्हायचा, म्हणजे इतका त्रास व्हायचा ना की माझे पाय वगैरे पण खूप फाटायचे, आपल्याला टाच असत ना पायांच्या रक्त वगैरे यायचं, इतकं मला थंडीमध्ये त्रास व्हायचा. पण इथे खूप कमी प्रमाणामध्ये मला त्रास आहे. तर नाश्त्यामध्ये मी आज जेवण म्हणजे चपाती भाजीच करणार आहे, कारण ते मला सोपं पडेल. आणि जेवण पण कारण मला वाटतं भोप्या आणि कुणाल काय येणार नाही, त्याच्यामुळे जेवण पण करायचं आहे. जितकं होईल तितकं पटापट आटपून मग लवकरात लवकर निघायचं आहे मला बाजारात जायला. तर आणि परत दळण, कारण मला कालच्या एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की गहू वगैरे साफ करताना तांदळाचं दळपीठ पण संपायला आलं आहे, म्हणजे पूर्ण रिकामी होईपर्यंत मी नाही थांबत, एक 8 दिवस आधीच सगळं तयारी करते, कारण इथे सगळ्या गोष्टी खूप लांब म्हणजे जवळ मिळत नाही, कारण आमचं गावच खूप आतमध्ये आहे, त्याच्यामुळे म्हणजे काही पण एखादी वस्तू जरी घरात संपली ना का खूप लांब जावं लागतं, तर त्याप्रमाणेच सगळ्या गोष्टी आहेत ना त्या मॅनेज कराव्या लागतात. त्याच्यामुळे आज मला दळण पण घेऊन जायचं आहे, म्हणजे आज जर का मी दळण टाकलं चक्केमध्ये तर मला वाटतं 2 दिवसामध्ये मिळेला, कारण मग परत आणायला एक फेरी होईल, तर ते मी बघू. मग चालत जाण्याचा विचार आहे, कारण मध्ये एक आहे पायवाट ना, मग तिथून मग मी चालत जाऊन घेऊन येईन. मग आणि जोडीला जरा कोणाला तरी घेऊन जाईन, कारण प्रमाण जास्त असं पिठा, कारण मी जास्त प्रमाणातच मी दळायला नेते. तुम्हाला मी दाखवीन नंतरला मी किती किलो पीठ घेतलं ते. आणि तुमच्याशी मी हे शेअर करते, कारण ह्या गोष्टी ना सगळ्या म्हणजे जगण्यासाठी ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत आणि खूप महत्वाच्या आहेत, कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, ह्या जर का नसेल तर मग खूप प्रॉब्लेम्स होतात घरामध्ये. आपण ज्या हाऊस वाईफ आहेत, गृहिणी आहेत, त्यांच्यासाठी म्हणून मग म्हटलं ह्या गोष्टी कुठेतरी शेअर करायला पाहिजेत तुमच्याशी. तर मग चला. आणि अजून एक कमेंट्स होती की गावी आम्ही आता राहतो, तर आणि बरेचसे प्रश्न अजून पण आहेत, तर मी विचार केला की सेपरेट व्हिडिओज मी त्यावर तयार करीन तुमच्या ज्या कमेंट्स आहेत त्याच्यावरती, कारण काय होतं कधी कधी मग असे जे मी ब्लॉग्स वगैरे म्हणत आहे मग त्यात व्हिडिओ मग खूप मोठा होता आणि मग त्यात मग परत ॲड केलं का मग बरं वाटत नाही, त्याच्यामुळे एक सेपरेट व्हिडिओ असतील ना तुमचे जे प्रश्न असतील त्यांच्यासाठी मी विचार करतेच आहे तो तयार करण्याचा. तर लवकरात लवकर मी जसं मला वेळ मिळेल ना त्यातून मी करायचा प्रयत्न करते. चला अगोदर मी पटापट सगळा नाश्ता करून घेते, कारण हे तिघंजण गेलेत ना येतील पटकन, खूप लवकर गेलेत ते. हो भाग्या, मजा वाटली रानात. अरे वागू वागू पण गेलेला आमच्या रानात. अगुडी चला चला घरात, चला 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 घरात, चला घरात, चला चला खायला देते. चल काय ते लाकड हा बघा हा बघा, कसा खुश झालाय फिरून आला ना. आणि आज मी बनवते बघा फरसबीची भाजी, कांदा टोमॅटो टाकून बनव सुकी भाजी ती. आणि गॅसवरती, गॅसवर नाही काय म्हणते मी चुलेवरती कढई ठेवले, जरा पाणी येतात, ह्यातनं पाणी गरम झालंय, खूप गरम झालं. भात आहे ना रात्रीचा, हा बघा थोडासा भात होता ना उरला, तो मी ठेवलाय गरम पाण्यावरती, तो म्हटलं गरम होईल. मग काय आलं भूक लागली भाग्याला? भाग्या आलं, आपण गेला होता ना त्याला, आता भूक लागले. हे चपात्या करता फटाफट. डिश मध्ये खातच नाही ना तो, डिश मध्ये नाही खात, डिश मधनं बाहेर काढतो, डिश मध्ये जरी दिलं ना तरी तो बाहेर काढतो, तो डिशच्या बाहेर काढणार आणि खेचून खाणार बाहेर जमिनीवरती. थांब बिघा, थंड होऊ दे, गरम आहे, गरम आहे, थंड होऊ दे, पाचशे गरम लागलं ना चटका आली. हा आता
पुन्हा वरून रीज घे दोन तीन डायरेक्ट तुझ्या रीज मध्ये चपात टाकते जा हात धुतले हात धुवा पहिला नार नारत ना हिने धुतला ना पाय तात्पर्य धुण झालं पाहिजे आजी आहे ना हे आजीला नेऊन देतीस पुन्हा लगे जा आजीला नेऊन दे ऑमलेट ऑमलेट वाग्याचा आणि आता बघा नाश्ता वगैरे ना सगळ्यांचा करून झालाय म्हणजे माझं बाकी आहे खायचं बाकी सर्वजण खाऊन गेले तर हे बघा राजमा मी भिजवले होते रात्री तर भाजी की नाही संपले त्याच्यामुळे मला आता हे परत बनवायला लागेल तर पाणी ठेवलंय मी तर हे मी नाही बनवणार आहे पोरं बोलले की मी आम्ही बनवू म्हणून मग त्यांना सांगून जाईल त्या पद्धतीने मग करते होते तर चूल म्हटलं रिकामी आहे ते शिजत घालते आणि माझं आता नाश्ता करते आणि बाकीचं जे भांडी वगैरे आहेत लादे वगैरे पुसायचे बाकी आहे ते म्हटलं करून घेते मी बाजारात जायला मग उशीर नको व्हायला कारण मग दोन तीन तास जातात मग बाजारात गेल्यावरती आता खाऊन घेते अगोदर चूल पण पेटले बघा चांगले दळण काढते दळण पिशवीमध्ये तिला म्हणून नंतरला फोन कर तुला सहा किलो टाकलं ना विसरायला होतं यासाठी टाकलं दळण आले तर आता आम्ही निघालो बाजारात 12 वाजलेत सगळं काम होईपर्यंत 12 वाजले हा एक मिनिट हा चालेल गाडीने पार रिवर्स करत तर मला वाटतं येईपर्यंत 2-3 तास जातील आता 12 वाजले म्हणजे 3 वाजतील हे बघा गाडीने पार्क नव्हे रिवर्स करतात रात जर का गेली नाही ना मी तर माझं सगळं बहुतेक घरातलं सामान ना मला आणायचं तेल वगैरे संपलंय साखर वगैरे म्हणजे आज जर का नाही गेली असती ना तर पुढचे 8 दिवस मला भारी पडले असते म्हणजे आज जाणं गरजेचंच आहे भरली ती नको दुसऱ्यांना पाठवली तर चला मी निघते तुम्हाला नंतरला भेटते मी तर आता की नाही आम्ही ते दळण द्यायचं होतं ना म्हणून आलो ही जरा जवळ आहे चक्की म्हणजे समजा ना 3 किलोमीटरवरती आहे तर विचारत आलो आम्हाला माहिती नाही ना फर्स्ट टाइमच आम्ही इथे आता आलो बघा हे घर आहे बघू आता बघा वजन करा नंतर येते मी चला आणि कसं किलो आहे 5 रुपये अच्छा आणि तांदळाचं तांदळाचं एक काम करा ना 1 किलो आहे ना ते तुम्ही घावण्याचं करा हा पिवळी पिशवी हा 1 किलो घावण्याचं करा आणि 3 किलो मग ह्याच्यासाठी भाकरीसाठी गव्हाचं जरा बारीक द्या आपण चला गव्हाचं बारीक एकदम बारीक नाही मी तिकडे पुढे येते त्या हायवे वरती आहे चक्की पण तिकडे आणायला मग खूप लांब पडतं आम्हाला तर मला ते बोललं आम्ही कसं गाडीने जातो गाडीने डायरेक्ट जातो तिथे दिला की तुम्ही येतो आता कसं नाही ती समीक्षा नाही ती समीक्षा बघा रिया रिया ती मला बोलली की वहिनी इकडे जावा त्या काकी आहेत तर चांगलं जातात मी म्हटलं जाऊया एकदा म्हटलं बघून आलं का माहिती पडेल ना मग चला आणि इथं पाण्याची काय सोय पाणी असं काही एक दिवस रोज येतो पण भरपूर असतं का पाण्यासाठीच मगज माझं बहुतेक बोरिंग बिरिंग लोकांनी पाडलेलं आहे मग तुमच्याकडे पण बोरिंग बिरिंग आहे आम्ही नाही लावली पण तुम्हाला पुरेस होतं पाणी बाजारात जातो भाजी बिजी काय आणायचंय चला दळण देऊन झालं आता बाजारात जाऊया आपण आणि आता की नाही 2:15 वाजले दुपारचे आम्ही आलो बाजारातून 1-5 मिनिटावर आमचं घर आहे आणि बाहेर बघा ऊन किती प्रचंड पडले आणि इथं की नाही बोराची झाडं आहेत बघा आणली बोरं त्यांना म्हटलं नका जाऊ ऊन पण खूप आहे तर बघा ऐकलं नाही आणि आता परत ते बोरं ना जमा करतात कारण त्यांना माहिती आहे मला बोरं खूप आवडतात तिकडे समोर आहेत तर इथं की नाही भरपूर बोरांची झाडं आहेत असं ना सुंदर मस्त असा निसर्ग आहे आता गाडी की नाही आम्ही झाडाखालीच लावली त्याच्यामुळे गरम नाही होते मला पण ऊन मात्र प्रचंड लागते कालपासून आज मंगळवार आहे ना म्हणजे सोमवारपासून सांगते की ऊन खूप पडतं आता
ते बघा आले किती आणले पक्ष्यांचा आवाज किती मस्त येतो एवढा उन्हात पण भरपूर आणले पिकलेच पुढे पण भरपूर आहे झाड हे बघा आता घरी आलेला खाऊ दिला त्यांना लाडू आणि पुरी खातात दोघ जण हे बाबा जेवले ना लोक दोघ जण म्हणे तर आता की नाही संध्याकाळचे 5 वाजलेत आणि मी आज गुळाचा चहा करते आलं वगैरे टाकलं त्यात तर मध्ये एकदा केला होता तर आवडला सर्वांना प्यायला तर म्हटलं आज पण बनवते तर झालंय म्हणजे जास्त काही उकळणार नाही गॅस आहे ना बंद करते मी ऐकलं मी काय बोलू ऐकलंस गुळाचा चहा तुला कमी पाहिजे का नंतर मला आवडतो मी त्याची पण दोनदा पियाली मस्त वाटत चवच वेगळी लागते ना जास्त अशी गोड नाही भरपूर लागत चला बाहेर बसूया आगे आधार हे बघा असं चहा थोडीशी शेव घेतली शेव का गाठी आहे काय हे चहा आणलाय बघ ऐकलं काय हा माणूस आहे ना त्या झाडांच्या मागे जातो अख्खा दिवस वेळ आहे खूप आणि हे बघा बाहेर आता सूर्य बघा चमकतो झाडाला पुन्हा लगे कुठे ठेव इथे ठेव तिथे पडेल ते वाखडं आहे ना ते उंडक इथे बरोबर राहिले हे चहा थंड होईल लवकर आहे बाबाला बोला पटकन दादा घरात बसले शेव गे वागू ये लवकर या लवकर आहे चहा थंड व्हायला आला हा कुणाल ते पाईप काना गुंडाळून वर टाकलेले पाण्याचे दे बघ नंतर व्यवस्थित करा चांगला असतो ना गोळा त्याच्या किती पण टाकला तरी असं गोड नाही लागत ना साखरेपेक्षा चांगलं आहे तो कसे खेळतात दोघ जण तो कॅच कॅच हाणायला सांगायचा बेटा काय काठी त्याला शेक हँड करायची का भोप्या ए भोप्या लांब फेक घेऊन यायला सांग शेक हँड करायची का शेक हँड घेऊन पळून जाईल बघ तू टाक ना ती काठी टाक जाईल तिकडे घेऊन जाईल आणि चावत बसेल टाक बघ ती घेऊन पळून जाईल तसंच वाढलं एकदम झाडं मतली हे झाले ना आता मस्त सूर्य दिसू लागले.